उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेनंतर सरकारी यंत्रणेचा ससेमिरा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागे लागलाय. सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केल्यानंतर एसीबीनं आमदार राजन साळवी यांच्या घरी सुद्धा छापा टाकला. त्यामुळे अगोदरच तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले नेत्यांच्या मनाची घालमेल सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. परिषदेनंतर ठाकरे गटाचे नेते यंत्रणांच्या रडारवर. तपास यंत्रणांचा ससेमिरा लावल्याचा सरकारवर आरोप. सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा विरोधकांचा आरोप. शिवसेनेच्या आमदार पात्रतेच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी महापत्रकार परिषद आयोजित केली. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला घेऊन त्यांनी जनतेच्या कोर्टात जाणार असल्याची घोषणा केली. या महापत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवसापासून तपास यंत्रणांनी ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केली आहे, तर राजन साळवींच्या घरी एसीबीचा छापा पडलाय. शिंदे गटात जात नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप शिवसेनेनं केला. शिंदे गटामध्ये सहभागी झाले नाही म्हणून अशा पद्धतीने निष्ठावंत असलेले शिवसेनेच्या आमदार राजन साळवींना त्रास देण्याचं जे कपटकारस्थान रचलं जात आहे हे अत्यंत निंदनीय आहे. आणि मला अभिमान आहे आमदार राजन साळवी यांचा. किती त्रास द्या पण मी उद्धव साहेबांची साथ सोडणार नाही हे ठणकावून सांगणारे राजन साळवी यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. एसीबीच्या रडारवर असलेले आमदार वैभव नाईक यांनीही सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोगाचा मुद्दा उपस्थित केलाय. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपले राजन साळवी खरं तर त्यांच्यावर एसीबीची गेल्या वर्षभर कारवाई चौकशी सुरू आहे आणि ह्याच्यावर येणाकालीन धाड या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला. उद्या आमच्यावर हा प्रसंग येईल परंतु सगळेच लोक काही भीती नसतात, सगळेच लोक काही आमिषाला बळी पडणार नसतात किंवा सगळेच लोक आपली धोरणं ध्येयधोरणं सोडून ज्या माणसाने आपलं मोठं केलं त्या माणसाच्या पाठीशी न राहणारी नसतात. सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा हा आरोप मान्य नाही. तपास यंत्रणांच्या रडारवर असलेल्या नेत्यांनी काहीच गैरप्रकार केला नसेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असं सत्ताधारी सांगतायत. आजही राजन साळवींना वाटतं की मी काही केलेलं नाही. तो आमचा सहकारी आहे, तो जर केलं नसेल तर तो निश्चित बाहेर येईल. त्याच्यावर जर आरोप सिद्ध झाला नाही तर त्याला अटकही होणार नाही आणि त्याला बाहेरसुद्धा तो येईल. पण जर काही केलं असेल तर मग त्याला कारवाईही फेस करावी लागेल. दसरा मेळाव्यानंतर किशोरी पेडणेकर, रवींद्र बायकर यांच्यावर कारवाई झाली होती. आता महापत्रकार परिषदेनंतर सूरज चव्हाण आणि राजन साळवी यांच्यावर कारवाई झाली आहे. त्यामुळे हा योगायोग निश्चितच नाही असा आरोप होतोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.